नमस्कार, श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून थालीपीठ कशा पद्धतीने बनवायचं ते पाहणार आहोत। हे थालीपीठ खाण्यासाठी खूपच चविष्ट बनतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी येते मी 2 वाट्या भात घेतलेला आहे। हा शिल्लक राहिलेला भात आहे। हवं तर तुम्ही येते एकदम फ्रेश बनवलेला ताजा भात पण वापरू शकता। तर येते मी 2 वाट्या भात घेतलेला आहे। तर हा भात आता मी मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकून याला थोडंसं बारीक करून घेणार आहे। हवं तर तुम्ही याला हाताने पण मॅश करून घेऊ शकता। बऱ्याच वेळेस आपण भात बनवतो त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये भात आपला नेहमी शिल्लक राहतो, तर त्यापासून तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ बनवू शकता। किंवा या अगोदरही मी तुम्हाला उरलेल्या म्हणजे शिल्लक राहिलेल्या भाताचे कटलेट कसे बनवायचे ते दाखवले आहेत, म्हणजेच वडे कसे बनवायचे तेही दाखवलेत। त्याची रेसिपीही माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती चेक करू शकता। हे पहा, मी भात मिक्सरवर बारीक फिरवून घेतला आहे। जास्त बारीक पण केलेलं नाही, थोडंसं जाडसरच आहे। तो काढून घेतला आहे एका बाउलमध्ये। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे 1/2 वाटी दही। हे एकदम फ्रेश दही आहे। त्याचसोबत यामध्ये ॲड करायचं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ। आपण जी ज्वारीची भाकरी बनवतो ते ज्वारीचं पीठ हे आहे। त्याचसोबत येते मी घेतले 1/2 वाटी बेसन पीठ। त्यानंतर ॲड करायचं आहे 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, येथे मी 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे। त्यासोबत ॲड करायचं आहे 1 चमचा लाल तिखट। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। त्यानंतर येथे मी ॲड केलेलं आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर। त्यासोबत येथे मी 1 मोठा चमचा तीळ घेतलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर येथे मी एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करत आहे। कोथिंबीर नेहमी स्वच्छ धुऊन त्यानंतर बारीक कट करायची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मी जे दही वापरलेलं आहे ते घरी बनवलेलं आहे, आणि ते कशा पद्धतीने बनवायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ। आपण भात शिजवते वेळेसही त्यामध्ये मीठ ॲड केलेलं असतं, त्यामुळे येथे थोडंसं कमीच मीठ वापरायचं। त्यानंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त लूजही नाही, म्हणजेच पातळही नाही। तर याला मी थोडंसं मिक्स करून घेतलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचं 1 चमचा लसूण पेस्ट। आणि 1 वाटी कांदा, येथे मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा हा सर्वात शेवटी ॲड करायचा। आणि कांदा मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित, म्हणजेच हे जे मिश्रण आहे ते जास्त वेळ ठेवायचं नाही कांदा मिक्स केल्यानंतर, नाहीतर याला पाणी सुटू शकतं। तर येथे मी कांदा ॲड केल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतले। हे थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तर याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, तुम्ही पाहू शकताय। तर अशा पद्धतीचे येते आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे छान मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, म्हणजेच हे पीठ मळून घेतलं आहे। त्यानंतर याचे एकसारखे गोळे करून घेऊयात। त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। इथे मी मीडियम साईजचे गोळे या पिठाचे बनवून घेत आहे। जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे गोळे बनवून घेऊ शकता। तर येथे मी या पिठाचे सर्व गोळे बनवून घेतले। येथे 8 गोळे आपले तयार झालेले आहेत। तर एकीकडे मी गॅसवर तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी। तवा छान गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, आणि यावर आपण जे गोळे बनवून घेतले त्यातील एक गोळा घेऊन यावर अशा प्रकारे तव्यावरच मी येथे थापून घेत आहे। हवं तर तुम्ही हे एखाद्या कॉटनच्या रुमालावरती किंवा कपड्यावरतीही थापून त्यानंतर अशा प्रकारे तव्यावर भाजून घेऊ शकता। तर येथे मी तव्यावरच थापून घेत आहे। आपलं थालीपीठ थापून झाल्यानंतर यावर कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, आणि यावर झाकण ठेवून आपल्याला लो गॅसवर हे थालीपीठ छान 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, लक्षात असू द्या।
हे पहा, 1-2 मिनिट झालेले आहेत. आता मी झाकण काढून चेक करते. वरची साईडही छान व्यवस्थित सुकलेली आहे, म्हणजे यावरचं पाणी सुकलेलं आहे. तर यावरच्या साईडनेही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला पलटून घ्यायचं आहे. तर आपल्या मिश्रणाचे 8 गोळे तयार झालेत, म्हणजेच एवढ्या मिश्रणापासून 8 थालीपीठ तयार होतात मीडियम साईजचे. जास्त मोठे जर थालीपीठ तुम्ही बनवला तर अशा प्रकारे ते पलटते वेळेस तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्त मोठेही बनवायचे नाही, अशा पद्धतीने मीडियम साईजचेच बनवून घ्या. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने थोडंसं तेल लावून आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे गरमागरम खाण्यासाठी खूप मस्त लागतात, एकदम मस्त कुरकुरीत बनतात, वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होतात. तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे हे थालीपीठ नक्की बनवून पहा आणि ते कसे झाले आहेत हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. याचा कलरही पहा किती मस्त आलेला आहे. तर आपलं थालीपीठ भाजून आता तयार आहे, ते मी काढून घेत आहे. तर हे थालीपीठ तुम्ही स्वाससोबत, दह्यासोबत किंवा असे जरी खाल्ला तरी ते खाण्यासाठी मस्त लागतात. हे पहा, ते मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेत. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.